नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मित्रांनो आज आपण कंबाईनच्या विद्यार्थ्यांशी या ठिकाणी हितगुज करणार आहोत, चर्चा करणार आहोत. आपल्याला माहीत आहे की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी एग्झाम पुढे ढकलली गेलेली आहे आणि विद्यार्थ्यांसमोर विविध प्रश्न तयार झाले आहेत. यातील सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो आहे तो म्हणजे सध्या जो कालावधी आहे, अजून आता पूर्वपरीक्षा कधी होणार हे आपल्याला निश्चित माहीत नाही. मग आम्ही आता इथे पूर्वपरीक्षेचा अभ्यास करावा की मुख्य परीक्षेचा अभ्यास करावा हा एक मोठा प्रश्न सध्या विद्यार्थी मित्रांसमोर पडलेला आहे. एकतर अभ्यासाची जी उमेद आहे, अभ्यासाचा जो उत्साह आहे तो कुठेतरी कमी झालेला आहे, तो पहिला मुद्दा. मात्र तो उत्साह जर वाढवायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल यावर मला या ठिकाणी चर्चा करायची आहे. कंबाईन ग्रुप बी PSI STI ASO आणि पुढे ग्रुप सीचे विद्यार्थी आता जवळपास ती तयारी करतायत. राज्यसेवेचे जे विद्यार्थी ज्यांचा स्कोर चांगला नाही आहे ते पूर्वला फोकस करतायत. म्हणजे या ठिकाणचे हे तीन गट मी फोकस केलेले आहे. मुख्यत्वे काही सरळसेवेचे विद्यार्थी आहेत ते सुद्धा इथे तयारी करतायत. मग पहिला जो आमचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की मला पूर्वपरीक्षेची तयारी मी आता करू की मुख्य परीक्षेची तयारी करू. कारण की मला आता माहीत नाही आहे पूर्वपरीक्षा नेमकी कधी होणार आहे. मी पूर्ण त्या ठिकाणी अनिश्चित स्थितीमध्ये आहे, करायचं काय. मित्रांनो तुम्हाला माहीत होतं की चला 11 एप्रिलला परीक्षा होते आहे. तुम्ही प्रत्येकाने पूर्वपरीक्षेचा अभ्यास या ठिकाणी जोमाने केला होता, टेस्ट सोडवल्या होत्या, पूर्वचे जे काही घटक आहेत ते सगळे वाचण्याचा प्रयत्न केला होता. बऱ्याचशा जणांचा सिलेबस कम्प्लीट झाला होता, बऱ्याचशा जणांचा झाला नव्हता. ओके, आता ही तारीख या ठिकाणी रद्द झाली. आता मग पुढे आम्हाला तारीख कधी येईल अजून आता कोणी म्हणते जूनमध्ये होईल, कोणी म्हणते जुलैमध्ये होईल, कोणालाही माहीत नाही आहे, अनिश्चित आहे. या वेळेत काय करावं? पूर्वपरीक्षेचाच अभ्यास आम्ही कंटिन्यू करत राहायचा की मुख्य परीक्षेचे काही टॉपिक संपवायचे? आता याच्यात पुन्हा दोन वे तयार होतात. जे एकदम नवीन नवखी विद्यार्थी आहेत, ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं आहे, पहिल्यांदाच पूर्वपरीक्षा देत आहेत, ज्यांचा पूर्वपरीक्षेचा अजून सिलेबसच म्हणजे वाचून झाला नव्हता, बाबा माझा अभ्यासच झाला नव्हता सर, पूर्वपरीक्षेचे जे घटक आहेत ना 7 घटक ज्याच्यावर आपण ऑलरेडी चर्चा केलेली आहे, आपलं हे पूर्व मुख्य सगळ्यांचा कोर्स आपण STI RCP ॲप्लिकेशनला एक तो ऑलरेडी दिलेला आहे. तुम्ही नवीन असाल कदाचित या चॅनलला तर आपलं ॲप्लिकेशन खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे या कोर्सची, त्याला तुम्ही व्हिजिट करा, त्याचे डेमो लेक्चर फ्रीमधील लेक्चर्स बघा, तुम्हाला ते लक्षात येईल की पूर्वपरीक्षेला काय आहे, मुख्य परीक्षेला काय आहे. मग पूर्वचं विज्ञान असेल, राज्यघटना असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, चालू घडामोडी असेल, ह्या सगळ्या बाबी जर तुमच्या ऑलरेडी आधीच कम्प्लीट झालेल्या नसतील तर तुम्हाला आणखी पूर्वपरीक्षेचा अभ्यास पुढे कंटिन्यू करता येईल. मात्र याच्यामध्ये एक चूक विद्यार्थी मित्र खूप सारे करतायत की काही जण आहे ना ते करंट अफेअर्सला फार जास्त वेळ घालवत आहेत, वाया घालवत आहेत वेळ, असं मी म्हणेल. कारण आपण बघतोय विविध ठिकाणी उठलं सुटलं करंट अफेअरच्या नोट्स दे रे, त्याचं म्हणजे खूप एवढं मार्केटमध्ये पीक आलं आहे करंट अफेअरचं, चालू घडामोडी म्हणजे गरजेपेक्षा जास्त तुमच्यावर मारा होतो आहे. तुम्हाला करायचा अभ्यास कंटिन्यू, एक तास तुम्ही द्या. मात्र आम्ही एकच तास देतोय का करंटला, की आम्ही खूप जास्त त्याचे लेक्चर्स बघत बसतोय, खूप जास्त त्यावर उगाच वाचन करतोय, तेही तुम्हाला बघावं लागेल. ते एका चुकीकडे मी लक्ष वेधतोय बऱ्याच जणांचं, कारण की आम्हाला माहिती आहे विज्ञानासारखा विषय या ठिकाणी 20 प्रश्न विज्ञानाचे आहेत, करंटचे त्याच्यापेक्षा कमी प्रश्न असतात. आम्ही विज्ञानाला किती वेळ देतो? विज्ञानाला आम्ही एकदम कमी वेळ देतो. आम्हाला विज्ञानाचं लेक्चर बघायचं, विज्ञानाचं पुस्तक हातात घ्यायचं म्हटलं की आम्हाला नको असं वाटतं. मग हे आम्हाला बघावं लागेल. अर्थशास्त्रासारखा विषय आहे, हे पूर्वपरीक्षेचे विषय, गणित बुद्धिमत्तेला आम्ही किती वेळ देतोय? करा तुलना, करा थोडीशी करंट अफेअरची या विषयांची आणि करंट अफेअरची दोघांची तुलना करा. कुठेतरी आम्हाला जे आवडतं ते आम्ही करत बसायचं का? करंट अफेअर्स सगळ्यांना सोपं जातं, प्रत्येकाला वाटतं नवीन आहे, चांगलं आहे, सोपं वाटतंय ऐकायला वाचायलाही सगळंच, मग तेच करत बसायचं का? ती चूक सुधारा. बरेच खूप जणांची या चुका होत आहेत हे लक्षात घ्या. मला हे कमेंट्सवरून तुमच्या मेसेजवरून लक्ष देत आहे. आता ही पूर्वपरीक्षेचं पुढे कंटिन्यू कोणी करायचं? जे नवीन विद्यार्थी आहेत, ज्यांना वाटतं की माझा पूर्वपरीक्षेचा अभ्यास अजून झालेला नाही, म्हणजे सगळा अभ्यास कधीच होत नसतो. आणखी एक मुद्दा लक्षात घ्या, ज्यांना वाटतंय ना माझं आता बऱ्यापैकी 70% झालं आहे पूर्वपरीक्षेचं वाचून, ओके, त्यांनी काय करा, त्यांनी या ठिकाणी पूर्व आणि मुख्यला या ठिकाणी पुन्हा वेळेचं विभागणी करा की मी पूर्वला 3 तास पूर्वचा अभ्यास करेल, 6 तास किंवा 5 ते 6 तास मुख्यचा अभ्यास करेल. कोणी ज्यांचा थोडासा 70% अभ्यास झाला आहे प्रीचा, त्यांच्यासाठी हे प्लॅन आहे. दुसरा प्लॅन असा आहे की सर माझा आता पूर्वपरीक्षा जी आहे त्याचा बऱ्यापैकी 100% अभ्यास झाला, 90% अभ्यास माझा झाला होता, असा एक विद्यार्थी वर्ग आहे थोडासा जुना, यांनी
मुख्य परीक्षेचा या ठिकाणी फोकस करायचा आहे. पुढील अजून महिनाभर तर तुमच्याकडे आहे, बघा किमान महिना आहे की जोपर्यंत तुम्हाला निश्चित त्या ठिकाणी कदाचित कळण्याची शक्यता कमी आहे. काही ठिकाणी होते चर्चा की वेळापत्रक येईल वगैरे, वेळापत्रक आलं तर बेस्ट, ओके. वेळापत्रक तरी सध्याची कोरोनाची सिच्युएशन बघता अजून 2 महिने या ठिकाणी परीक्षेची तारीख येणार नाही आहे. मग किमान पहिला 1 महिना जो आहे तो मला असं वाटतं की ज्यांचा अभ्यास व्यवस्थित झाला आहे ना त्यांनी मुख्य परीक्षेची तयारी करावी. मुख्य म्हणजे मुख्यमध्ये प्युअर, मुख्य प्युअर म्हणतो याच्या कारण मुख्यमध्ये 2 गोष्टी, एक प्युअर आणि दुसरं एक कॉमन, असे 2 क्रायटेरिया आहे. कॉमन काय, कारण की ते आपण बघतो इतिहास, भूगोल, राज्यघटना हे प्रीला आणि मेन्सला आहेत ते कॉमन, मात्र इथे पूर्ण प्युअरचा अभ्यास करायचा. प्युअर काय, माहितीचा अधिकार, संगणक, माहिती तंत्रज्ञान, लोकसेवा हक्क कायदा, किंवा मग PSIची तर तुम्हाला भविष्यामध्ये PSIचं टार्गेट असेल तर PSIचे कायदे, तुमचं STIचं टार्गेट असेल तर अर्थशास्त्राचे स्पेशल काही टॉपिक्स आहेत, सार्वजनिक वित्त वगैरे जे आहेत ते, तुमचं ESOचं टार्गेट असेल तर तुम्हाला पॉलिटिक्स संदर्भातले स्पेशल मुद्दे आहेत ते तुम्हाला करून ठेवायचे आहे. मुख्य प्युअरली मुख्य, जे पूर्वला अजिबात नाही आहे, असे जे घटक आहेत ना मुख्यला ते 1 महिनाभर पूर्ण वाचा, त्याच्या नोट्स काढा. आता फक्त इथे फक्त वाचत बसू नका, फक्त वाचू नका, फक्त वाचन महत्त्वाचं नाही आहे, तुम्हाला इथे नोट्ससुद्धा काढायचे, स्वतःचे माइंड मॅप्स तयार करा. माइंड मॅप्स कसे तयार करायचे, त्याच्या माध्यमातून कसं शिकायचे, याचे काही लेक्चर्स मी या ठिकाणी टाकलेले आहेत ऑलरेडी. एका पानावर एक घटक जो आहे ना तो पूर्ण एका पानावर असं मस्त आकृतीच्या स्वरूपात त्या ठिकाणी उतरवायचा आहे सोप्या सोप्या भाषेमध्ये. आणि आणखी एक सांगतोय, आता बऱ्याच जणांना बोर होतोय, कंटाळा येतोय, कारण की परीक्षेची तारीख नाही समोर किंवा परीक्षा अनिश्चितता आहे, मग याच्यात काय करायचं, आपण एक घटक वाचायचा, वाचा, समजून घ्यायचा तो घटक, समजून घेतला आणि तो घटक शिकवायचा. असं समजायचं मी एकटाच या ठिकाणी अभ्यास करतोय कुठेतरी गावाकडे, कुठे काही माझ्या रूममध्ये माझ्यासमोर 2-3 विद्यार्थी बसलेले आहेत आणि मी त्यांना शिकवतोय, मी जे वाचलं आहे ते शिकवतोय, मला किती कळालं आहे त्या ठिकाणी मला समजून घ्यायचं आहे. बघा म्हणजे मुख्य परीक्षेचा प्युअर सिलेबस 1 महिन्यात पूर्ण करा, प्युअर एकदा वाचून घ्या, एक रीडिंग. याच्यामध्ये आणखी दुसरे 2 घटक फार महत्त्वाचे, इथे इंग्लिश व्याकरण आणि मराठी व्याकरण. आता याचा ऑलरेडी आपण तयारी करून घेतोय, तुम्हाला इंग्लिशचे कोर्स आपण STRCP ॲप्लिकेशनला त्या ठिकाणी पुरवतोय, आपल्या यूट्यूब चॅनलला लाईव्ह चालू आहे. मराठी व्याकरणाच्या टेस्ट आपण घेतोय, यूट्यूबला घेतोय आणि ॲप्लिकेशनला सगळ्या टेस्ट अवेलेबल आहेत, त्याचे PDF अवेलेबल आहे. इंग्लिश आणि मराठीचा अभ्यास आतापासून करा. इंग्रजी व्याकरणाची पूर्ण 1 रीडिंग झाली पाहिजे व्यवस्थित, मराठी व्याकरणाची 1 रीडिंग व्यवस्थित झाली पाहिजे. आणि इथे दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे ओकॅब, शब्दसंग्रह मराठीचा सुद्धा आणि इंग्रजीचा सुद्धा. दररोज किमान 1/2 तास मराठी आणि 1/2 तास असं 1 तास दोन्हींचे शब्दसंग्रह द्या. एकदाच नाही वाचून टाकायचं, तुम्ही दररोज म्हणजे इथे 5 समानार्थी शब्द, 5 विरुद्धार्थी शब्द, 5 सिनॉनिम्स, 5 अँटोनिम्स, 5 वन वर्ड सबस्टिट्यूशन, 5 इतर काहीतरी, असे 20-20 शब्द दररोज करा. इंग्लिशचे 20 मराठीचे 20 लिहा, एक वही करा वेगळी, त्याचं कोणासोबत तरी तुमच्यासोबत कोणी असेल तर डिस्कस करा, ओके. या ठिकाणी असे 20-20 शब्द जर तुम्ही दररोज केले ना, 1 तास जर कंटिन्यू दिला आतापासून व्होकॅब्युलरीला 1 महिनाभर, तर तुम्ही पुढे जाणार आहात. त्याच्यानंतर तुम्ही जे मेन्स आहे ना, मेन्स परीक्षा ज्या आहेत, मेन्सला झाले इंग्लिश मराठीचे पेपर बघा, ते क्वेश्चन पेपर जे आहेत ते सोडवा या ठिकाणी. त्यांच्यामध्ये कोणते नवीन प्रश्न, मित्रांनो आतापर्यंत मी कधीच वाचलं नाही ना किंवा मला जे माहीत नाही का, ते जे आलेलं आहे का ते सगळं आता वाचा. हा जो पिरियड आहे ना, तुमचा तो उत्साह पुन्हा वापस येईल, तुम्हाला वाटेल अरे इथे तर खूप काही पडलेलं आहे अजून मला 4 महिने अभ्यास केला तरी माझा अभ्यास होणार नाही आहे, एवढं काही माझा अजून बाकी अभ्यास करायचं आणि ती बाकीच आहे हे मान्यच करावं लागेल तुम्हाला. काही हातावर बोटावर मोजणे इतके 0.0% विद्यार्थी सोडले ना, सगळ्यांचं हे सगळं बाकी आहे. मला माहिती आहे कुणाचं इंग्लिश व्याकरण परफेक्ट झालेलं नाही आहे, कुणाचं मराठी व्याकरण परफेक्ट झालेलं नाही आहे, कुणाची कायदे परफेक्ट झालेली नाही आहे, मेनचं संगणक कुणाचंही परफेक्ट वाचून झालेलं नाही आहे, लोकसेवा हक्क कायदा जो आहे, माहिती अधिकार कायदा जो आहे, कुठे झालं आहे तुमचं, हे सगळं वाचावं लागेल तुम्हाला, व्यवस्थित करावं लागेल हे सगळं. ह्याच्या नोट्स काढून ठेवा, सध्या वेळ आहे तुमच्याकडे, नोट्स काढायला शिका. नोट्स का म्हणतो मी, प्रत्येकालाच का म्हणतो नोट्स काढणे माहिती का, तुम्ही म्हणत असाल नाही मला ते नोट्स काढायला जमत नाही हो सर, मग मला आपला मेंदू काही आईन्स्टाईनचा नाही मित्रांनो, हे लक्षात घ्या की तुम्ही चला मी माहिती अधिकार आज वाचून टाकला आणि मग 2 महिन्यांनी पाहिल्यावर मला ते लक्षात येईल, अजिबात नाही. नोट्स काढले तर काय होईल, जसे जमतात तसे स्वतःच्या काढा. तुम्हाला डेमो नोट्स कशा असाव्यात, कशा नोट्स काढाव्या, आपण ईबुक्स या ठिकाणी हे केलेले आहेत, तुम्हाला प्रोव्हाइड करतो आहे आपण ईबुक्स, तर डेमो नोट्स जे आहेत ते तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो मी. STRCP ॲप्लिकेशनवर तुम्ही डेमो नोट्सचे आपण PDF टाकलेले आहेत प्रत्येक कोर्समध्ये, मग ती कंबाईनचा कोर्स असेल, राज्यसेवेचा असेल, पोलीस भरती, सरळ सेवा, त्या ठिकाणी जाऊन त्या डेमो नोट्स बघा तुम्ही की कशा पद्धतीने नोट्स काढल्या जाऊ शकतात.
मी स्वतः जेव्हा राज्यश्रीचा अभ्यास केला होता, पी एस आय एस टी आय एस ओचा अभ्यास केला होता, तेव्हा आम्ही ह्या नोट्स काढलेले आहेत. मी असेल, पी एस आय शारदा मॅडम असेल, पी एस आय मीना तुपी मॅडम असेल, आम्ही या नोट्स काढलेल्या आहेत, याचा निश्चित तुम्हाला फायदा होईल. कशा नोट्स काढू शकतात आता तर त्याच्या पुढे जाऊन तुम्ही माइंड मॅप असेल, फ्लॅश चार्ट असतील, वॉल चार्ट असतील, फ्लॅश कार्ड असतील, याचा वापर तुम्ही करू शकता. ती आधुनिक तंत्र आणखी आता डेव्हलप झालेली आहेत, त्याच्यावर मीही काम करतो आहे. मी तुम्हाला त्याचे लेक्चर्स घेऊन येतो आहे सातत्याने. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला फॉलो करा. नवीन असाल तुम्ही, पहिल्यांदाच या ठिकाणी व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपण या गोष्टींवर सातत्याने व्हिडिओ टाकत असतो मित्रांनो. म्हणजे सध्या तुम्हाला थांबायचं अजिबात नाही, चालत राहा. काय वाक्य फार महत्त्वाचं आहे माझं, चालत राहा. आणि ते शिवखेरा म्हणतात ना, तसं इतरांपेक्षा वेगळं करा. यशस्वी आणि अपयशी व्यक्तींमध्ये फरक काहीच नसतो, सगळेजण तेच करतात पण वेगळ्या पद्धतीने करतात. अभ्यासच करायचा आहे सगळ्यांना, मात्र सध्या मुख्यचा अभ्यास करून ठेवा. हां, जे एकदम नवीन आहे, ज्यांचं खरं म्हणजे पूर्वचंच वाचून झालेलं नाही, त्यांनी पूर्वचा करा ना मग डिटेलमध्ये, एकदम व्यवस्थित डीपमध्ये स्टडी करा मग त्यांनी पूर्वचा. ज्यांचं म्हणणं आहे ना सर, अजून मग पूर्वचं जे अंकगणित बुद्धिमत्ता तुमचं किती झालं आहे बघा, याच्यात खूप जण कमकुवत असतात. विज्ञान माझं कसं झालं आहे, विज्ञानाची आपली पूर्ण क्रॅश कोर्स आहे, सगळे लेक्चर्स त्याच्या टेस्ट आपण घेतो आहे ऑलरेडी, आपल्या ॲप्लिकेशनला त्याचे कोर्स आपण डेव्हलप केले ते बघा. अर्थशास्त्र आहे, भूगोल आहे, इतिहास आहे, चालू घडामोडी आहे, हे सगळं पूर्वचं ज्यांचं समजा पूर्णच आहे त्यांनी ते वाचा. तर आता कन्फ्यूज होण्याची गरज नाही आहे. म्हणजे मी इत काय म्हणतो, तुम्ही ते डेट कधी येईल, वेळापत्रक कधी येईल, परीक्षा कधी येईल याची वाट नका पाहू ना हो. कारण ती वाट बघणं म्हणजे जे आपल्या हातात नाही त्याच्यामध्ये वेळ घालून काय करतात. जे माझ्या हातात आहे तुमच्या हातात काय अभ्यास करणे. तुम्हाला म्हटलं होतं मी अभ्यास चालू ठेवा असा एक व्हिडिओ टाकला होता मी. मग तुमच्या हातात अभ्यास चालू ठेवा, मग तो अभ्यास कसा चालू ठेवायचा त्याचं उत्तर या ठिकाणी या लेक्चरमध्ये मी दिलंय. अभ्यास चालू ठेवायचा आहे मात्र मग तो कसा, तर त्याचं उत्तर हे भेटतंय तुम्हाला या लेक्चरमध्ये भेटतंय. जे नवीन विद्यार्थी आहेत, एकदम नवीन, ज्यांना खूप काही वाटतंय की मला नाही नाही मला या ठिकाणी थोडीशी गायडन्सची गरज आहे, पी एस आय एस टी आय एस ओची तयारी मी करतोय, पूर्व मुख्य सगळं मला पाहिजे, तर याचा कोर्स आपण ऑलरेडी आपलं जे ॲप्लिकेशन आहे एस टी आय आर सी बी ज्याची लिंक खाली आहे त्याच्यावर डेव्हलप केलेला आहे. निश्चित तुम्ही कोर्सला ॲडमिशन घेऊ शकतात. एक दीड वर्षाचा काहीतरी कालावधी त्याचा आहे. सगळं त्याच्यामध्ये आहे. ई बुक्सही तुम्हाला भेटतील, ते ज्या आपल्या नोट्स आहेत ना प्रत्येक विषयाच्या, त्यासुद्धा तुम्हाला पुरवल्या जातील. नंतर तुम्हाला स्वतःच्या नोट्सही काढायचे आहेत. ओके, चला, मला वाटतं तुमचं कन्फ्युजन दूर करण्याचा प्रयत्न या व्हिडिओमधून झाला असेल. निश्चित सगळ्यांना या ठिकाणी बेस्ट लक. आणि आता तुम्ही कन्फ्यूज नाही राहणार, तुम्ही आता अभ्यास कराल. तुम्ही आता इतर उद्योग जे आहेत, कधी परीक्षा होईल, कधी काय होईल, काय काय काय, इतर बिनकामाच्या गप्पा कमी करून अभ्यासाच्या गप्पा माराल असं मला अपेक्षित आहे. चला, सगळ्यांना शुभेच्छा. या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.